सोनल उतेश टेमकर माहेरच्या किचन ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी किचन मध्ये बनवणार आहे ताल तडका। त्यासाठी आपण साहित्य बघूया। ही मिक्स डाळ आहे, तिला मी शिजवून घेतली आहे, तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत। शिजवताना त्याच्यामध्ये मीठ आणि एक टोमॅटो मी टाकला होता डाळीमध्ये। एक चमचा हे जीरा आहे, एक चमचा मोहरी आहे, एक छोटा चमचा हिंग आहे, एक छोटा चमचा हळद आहे, दीड चमचे लाल तिखट मसाला आहे, एक छोटा कांदा आहे, पाच सहा लसूणच्या पाकळ्या आहेत, चिरून घेतल्या आहेत मी त्यांना। हिरव्या मिरच्या मी पाच सहा घेतलेल्या आहेत चिरून। अर्धी वाटी कोथिंबीर आहे, अर्धा लिंबू आहे, पाणी घेतलेलं आहे मी आणि तेल फोडणीसाठी तेल। तुम्हाला हवं तर तुम्ही एक बोलमध्ये पण त्याला तडका देऊ शकता, पण माझ्याकडे एक छोटीशी बाटली आहे, तुम्ही बघू शकता छानशी, त्यामध्ये मी तडका देणार आहे। त्यासाठी मी ह्या बाजून ते ठेवत आहे आणि जेवढी रिक्वायरमेंट आहे मला डाळीची तेवढी मी ह्याच्यामध्ये काढून घेत आहे। छान अशी डाळ प्रमाणे मी डाळ काढून घेतलेली आहे ह्याच्यामध्येही आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण थोडी डाळ आहे। आपण दोन्हीला तडका देऊया। त्यासाठी फर्स्ट मी गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवत आहे। तुम्ही बघू शकता मी गॅस चालू केलेला आहे आणि हा तडका पॅन आहे तो मी ठेवलेला आहे। प्रथम आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। अंदाजे हे 2-3 टेबल स्पून तेल असेल। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, त्यामध्ये आपण हे जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। थोडा गॅस मोठा करूया। मी मोहरी चांगली तडतडली आहे, आता आपण जिरं टाकून घेऊया। त्यानंतर एक ऑनियन आहे, कांदा आहे, तो पूर्ण टाकून घेऊया। एक छोटा कांदा घेतलेला होता मी, थोडं परतूया। ह्यामध्येच लसूण आहे चिरलेला, तो टाकून घेऊया। तो पण कांदा कांदे चांगला परतूया। थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडं लालसर होयला लागला आहे। त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या कापलेला त्या टाकून घेऊया। आपण परतवायच्या चांगल्या ह्यामध्ये हिंग आणि हळद टाकून घेऊया। आता ह्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। अरे ह्यात थोडंसं तेल कमी वाटतंय मला, तर आपण एक टेबल स्पून तेल टाकून घेऊया। छान एक आपला तडका तयार होत आहे। आता मेन आहे मिरची, हे सगळं टाकून घेऊया। मसाला तिथं होत आहे तडका, तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया थोडं आंबटपणा येण्यासाठी। Thank you.
मध्ये 1-2 टेबलस्पून पाणी टाकून घेऊया। हे व्यवस्थित असं मिक्स होईल सगळा मसाला। आपण गॅस बंद करून घेऊया। आता हा तडका जो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, हवं टाकून घेऊया छान असं। बघू शकता। आणि आता ही थोडी राहिलेली कोथिंबीर ती आपण त्यावर टाकून घेऊया। आल तड़का बनून तैयार है।